पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील गांधीनगरमधील घनकचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प नसल्यामुळं अशास्त्रीय पद्धतीनं घनकचरा साठवला जातो शिवाय हा कचरा वारंवार पेटवून दिल्यानं निर्माण होणाऱ्या धुरामुळं प्रदूषण वाढतंय त्यातून संपूर्ण गांधीनगर परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे ई वॉर्ड लोककल्याण संघर्ष समितीच्या पाठपुराव्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला कोल्हापूर शहर वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रीय दृष्ट्या प्रक्रिया केली जात नाही त्यामुळे ग्रामीण भागातील कचऱ्याची समस्या आता गंभीर बनत चालली आहे कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या गांधीनगरमध्ये कचऱ्याचे मोठमोठे ढीक साचून राहिलेत या कचऱ्यात प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद तसंच लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पाची उभारणी करणं गरजेचं आहे पण तशी कसलीही सोय गांधीनगरमध्ये उपलब्ध नाही गांधीनगर ग्रामपंचायतीनं कचरा वर्गीकरणाचं केवळ वर एक मशीन कचरा डेपोत आणून ठेवलंय पण आजवर त्याचा एक दिवसही वापर केलेला नाही नागरी भागातील कचऱ्याचे ढीक वाढत असल्यामुळं वेगळीच समस्या निर्माण झाली आहे शिवाय ग्रामपंचायतीकडून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी थेट कचऱ्याला आग लावली जाते या आगीतून प्रचंड धूर निघतोय त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होतोय काळ्या कुट्ट धुरामुळं थेट श्वसन यंत्रणेवर परिणाम होत असून कचरा पेटवून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणणाऱ्या घटकांवर कारवाई करावी अशी मागणी ई वॉर्ड लोककल्याण संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबा इंदुलकर आणि अमरसिंह निंबाळकर यांनी केली आहे गांधीनगर ग्रामपंचायतीनं भर लोकवस्तीमध्ये हा प्लॅस्टिकचा आणि दररोजचा कचरा ठिकीत उभा केला आहे डोंगर उभा केला आहे जो अतिशय अशास्त्रीय पद्धतीने टाकला गेलेला आहे त्याची देखभालसुद्धा केली जात नाही शास्त्रीय प्रा, नियमाप्रमाणे आणि आता ह्याला आग लावण्यात आलेली आहे ह्या आगीतनं जे विषारी वायू जे बाहेर पडतात त्यामुळं राहणाऱ्या जवळपासच्या राहणाऱ्या सर्व लोकांच्या शरीराला तो अपायकारक आहे अनेक तक्रारी ह्या विषयामध्ये झाल्या परंतु ग्रामपंचायत मा ह्या गांधीनगरची किंवा जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक इकडचे लोकप्रतिनिधी असतील यांनी याच्याकडं दुर्लक्ष केले आणि गांजनेरवासियांचा जीव अशा ह्या त्यांच्या चुकीच्या कृतीमुळं आज धोक्यात आहे कचऱ्याचा खूप त्रास आहे माणसं पण आजारी पडल्या आमची पण आहे आजारी पडली आहे किती दम्याचा त्रास आहे किती कधी होणार आहे किती त्रास आहे लोकांना किती म्हणजे जंतू बिंतू दारासमोरच यायला लागलेत सगळं कसं होणार आणि कधी हे कोण लक्ष पण देणं झाले फक्त ते मशीन इथं आणून ठेवलेलं आहे आणि कोण काय करत नाहीत काय नाहीत अशाने इथली माणसं मरून जातील कधी होणार आहे कचरा पेटवल्यानंतर निघणाऱ्या धुरामध्ये विषारी वायू असतात त्याचे दूरगामी गंभीर परिणाम होणार आहेत कचऱ्याची शास्त्रशुद्धरित्या विल्हेवाट लावता येत नसल्यानं कचरा जाळून थेट लोकांच्या आरोग्याचा खेळ सुरू आहे त्यामुळे गांधीनगरमधील कचरा प्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळानं पंचनामा करावा अशी मागणी ई वॉर्ड लोककल्याण संघर्ष समितीनं केली त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज पेटवलेल्या कचऱ्याचा पंचनामा केला